पहलवान की तालमीत काय असते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून अनेकदा बघितला आहात, परंतु तालमीतील पहलवान शाळेत कसे जातात, त्यांचं शेड्यूल कसं असतंय, ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. लोहारा या ठिकाणी आलो आपण. धाराशिव जिल्ह्यातील गाव आहे आणि लोहारा तालमीमध्ये सद्गुरू कुस्ती संकुल या ठिकाणी आज आपण पहलवानांचं शेड्यूल बघणार आहोत, जे की शाळेतील पहलवान कशा पद्धतीनं व्यायाम करतात आणि दिवसभराचा दिनक्रम त्यांचं कसा असतंय. पहाटे 4-5 वाजता तालमीची सुरुवात होत असते, परंतु आपण थोडं व्हिडिओ क्लिअर यावं म्हणून थोडं उशिरा प्रॅक्टिस व्हिडिओच्या मुळे दाखवत आहोत. ए वाजता झाले रे, उठा रे, उठतो का मई, उठली का मई, आणि बूट घालून तयार राहायचं. ए नीट रे. पहाटे 4-5 वाजता सर्व पहलवानांना वस्तात उठवावं लागते किंवा मोठा पहलवान उठ असते. सकाळी पहाटे सर्व आवरल्यानंतर सर्व पहलवान थोड्याच वेळात प्रॅक्टिसला सुरुवात होतात, तयार होतात आणि सकाळची प्रॅक्टिस चालू होत असते. ए अंतर ठेवून मारा, चला चलो अरे बघ सरक इकडं, सरक इकडं. ए असं वाकड झालं रे, सरक इकडं श्वेता, सरक इकडं तो सरकाल तोड. ए समरे सर, सरकाल तोड रे सद विश्र सद एक सद राष्ट्रगीत सुरू करंगे श्री सकाळी उठल्यानंतर प्रत्येक तालमीचं थोड्या दिवशी शेड्यूल असते. पहाटे रनिंग, पीटी, सपाटे बैठका, असं बरेचसे व्यायाम प्रकार प्रत्येक तालमीत वेगवेगळे घेत असतात. तर आज या ठिकाणी सकाळी रनिंग घेतलेलं आहे, त्याच्यानंतर पीटी असणार आहे. शेड्यूल या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळेल. ए 800 मीटर रनिंग झालेली आहे, आता पीटी करून घ्या, साइड जंप लावा. हात वर येऊ द्या रे, चल ट्रॅक्टरच टायर आहे आणि ते बॅक मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी पहलवान करत आहेत. सकाळी प्रॅक्टिस झाल्यानंतर नाश्ता चालू असतो पहलवानाचा. आजच्या नाश्त्यामध्ये काय ते पहलवानांना जाणून घ्या. पहलवानात काय असणार आहे नाश्ता? शिरा आहे आणि प्रॅक्टिस झाली, आता शिरा करलो ना.
शिरा खाऊन शाळेचं पोरा शाळेला जाते. या ठिकाणी पहलवान आंघोळ करत आहे सकाळचं प्रॅक्टिस झाल्यानंतर, कारण की आता ही शाळेत जाणारे पोरं आहेत, लहान पहलवान आहेत, त्यामुळं आवरून ही शाळेत जाणार. इकडं थंडाई होत आहे पहलवानांची आणि इकडं नाश्त्याची तयारी चालू आहे. हे चल रे पटकन, चल लवकर केळी घे तिथले, पटापटा नाश्ता आवरा, शाळेत जायला तयार व्हा. बसू दे, चल चल आवरा. बरेचसे पहलवान मंडळी सकाळचा नाश्ता चालू आहे, शिरा आणि केळी नाश्त्यामध्ये आहेत. सगळी पहलवान आहेत, शाळेत जाणारे विद्यार्थी आहेत, आमच्या शाळेचं नाव हायस्कूल वारा. आम्ही 9 वाजता जातो, 4 वाजता येतो. आम्ही आता नाश्ता करून शाळेला चाललो. आणि डबा वगैरे, डबा वगैरे आता घेऊन जातो आम्ही. जाताना सोबत डबा घेऊन आणि मग शाळेत. हा, त्यानंतर दूध आहे, केळी आहे, शिरा नाश्त्याला. अरे चल रे का, चल उशीर होतोय शाळेत, मस्त कावते, चल चल चल. आता ही सगळी पहलवान मंडळी शाळेत चाललेली आहेत. शाळा जवळच 1 किलोमीटर आहे ना. तर आता परत सुट्टी किती वाजता होणार आहे? 4 वाजता. 4 वाजता आणि 4 वाजता आलं की परत प्रॅक्टिस. आता जेवणाचा डबा वगैरे घेतलाय तुम्ही? हो. ते शाळेत जाऊन जेवणार. आज काय डब्याला काय जेवणाच्या? ए दाळ भाजी, चपाती, ढोकळाचं भाजी, सगळे मिक्स भाजी. मिक्स भाजी आहे आज. शाळेतील मुलं सकाळी प्रॅक्टिस करून शाळेत जात असतात, त्याच्यानंतर त्यांची दुपारी सुट्टी होती, सुट्टीनंतर परत एकदा तालमीत शेड्यूल असत. एक साथ घ्यायचे बरं का? 1 2 3. शाबाश शाबाश शाबाश. आवाज आवाज. शाबाश 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 शाबाश. आदो इकडं सपाटी वरमा किंवा बैठक ती झालेली आहे मोठी पोरं मातीत, आणि लहान पोरांचा इकडं फ्रंट रोल बॅक रोल चालू होणार आहे. 2 मिनिटात लहान पोरं इकडं मॅट वरती येणार आहेत. चल लवकर, चल ए जंबो, चल माई शाबाश. ते 10 व्हायला पाहिजे 1 मिनिटात. हाय चल 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 फिरो, खेळून फिरो, ए लढ्या खेळून फिरो. चल लवकर शाबाश, उठो, चल 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 लवकर, अरे लवकर चल फिरो शाबाश, चल लगेच चल चल लवकर कुस्तीवर. हा फिरो रे, ए फिरो सगळे फिरो, चल अरे फिरो. ही माझी मुलगी आहे श्वेता कारले, 5वी मध्ये शिकते, 47 किलो वजन आहे. मुलाबरोबर कुठेही मैदानात कुस्ती करते आणि स्पर्धेत ही कुठेही कुस्ती करायला तयार आहे. चल लवकर, लाव फिरो, शाबाश, चल लवकर.
शेवट चल चल फिर चल मधी चल भाई हा चल लवकर फिर फिर सवाई फिर चल 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 उठ चल चल करायचं चल लवकर चल गोष्टी कर चल चल टक 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 चल भाई चल धरण ठेव चल ढकल बोल गे ढकल ठेव चिट कर चल चिट कर चिट कर धरण ठेव चल तिने जाऊन धर हा वर चल लवकर चल लवकर चल लवकर ठेव चल फिरो फिरो चल ओ उठ 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 चल लवकर एक बार फास्ट फिरो ए फास्ट फिरो सीधे हा चल फिरो अलीकर हा लवकर हा चल लवकर फिरो ए लूज झाला हे तर मुलांसोबत प्रॅक्टिस करून मैदानात किंवा स्पर्धेत मुलींसोबत खेळताना काही वाटत नाही आणि मुलांची मुलीहून ताकद जास्त असते. हनुमंता फाय फेर बघ ना स्पीड अटॅक बघ अटॅक बघ ओडी ओडी हा ओडी ओडी फेर 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 आप कहां से आए पहलवान कितने दिन हुए यहां प्रैक्टिस करते और दोनों ही अच्छे पहलवान है कोई उधर आपका मेडल वगैरह कुछ है क्या? हम कर्नाटक से आया हमारा गांव साले बिरा चुंचोली तालुका जिला गुलबर्गा इधर इधर आके हम 3 महीने हुए इधर प्रैक्टिस करके इधर रहे थे. पहलवान आप कहां से? कर्नाटक गुलबर्गा. कैसा होता है वो दोनों अच्छे दोनों अच्छा लड़ता है वो भी अच्छा पलवान है मैं भी अच्छा हाँ. का नाम रामेश्वर कार्ले सदगुरु कुस्ती संकलन लोहरा. पलवान तुम्ही कुठून आहात नाव काय आहे आणि तुमच्या बद्दलच सांगा मेडल वगैरे काय आहेत. सर माझं नाव प्रवीण इपरगे म्हणून आहे. आपलं गाव मुदडगाव म्हणून कमलापूर तालुका गुलबर्गा डिस्ट्रिक्ट. मी आपलं परवा रिसेंटली एक सिनियर फेडरेशन कप म्हणून नॅशनल झालं वाराणसीमध्ये तिथं ब्रॉन्झ मेडल आहे सर. बर. आणि साऊथ झोन म्हणून आपल्या कर्नाटकहून एक कॉम्पिटिशन राहते ते तमिळनाडूमध्ये होतं तिथं गोल्ड झालं. कर्नाटकहून बी निवड आहे पहिला नंबर. आणि खाली 3 वर्ष पहिलं बी मेडल होतं ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटीमध्ये ते सिल्वर मेडल होतं. त्याच्यानंतर गुडघ्याला लागल तर दोन्ही गुडघ्याचं ऑपरेशन झालेलं आहे. परत ते झाल्यानंतर हे सगळं रिसेंटली मेडल झालेलं. कर्नाटक केसरी स्पर्धेसाठी कधी खेळात काय? नाही नाही सर आता तयारी करायची सर. ठीक चला स्पीड कुस्ती खेळायची रे चल लवकर निकाल. या ठिकाणी मातीमध्ये लढा चालू आहे. तसा हौदा बघायचा झाला तर खूप मोठा हौदा आहे. चल तिकडे बरेचसे पहलवान आहेत. चल उचल शवाई सोडाय नाही. चल चल उचल एक चेक हा शवाई चल हनुमत हा चल चालू कर चालू चालू कर चल शवाई शॉट हा एक वर्ष झाला म्हणतोय मी निखिल माने बरोबर कुस्ती करणार आहे. हा एक वर्षापूर्वीपासून तयारी करतोय आणि तो 100% निखिल माने बरोबर कुस्ती करणार आहे. कधी जर मराठवाड्यात आला आम्ही त्याच्याबरोबर त्याची कुस्ती लावू. हा भुजबळ हा भुजबळ खानदानीतला एक नंबर कुस्ती करणार निखिल माने बरोबर. आता थोडी कुस्ती बघा मग लक्षात येईल करेल का नाही. बरं विचारतो मी पलवान काय वाटते बाबा त्या पलवानासोबत कुस्ती करावं तुम्हाला? चर्चेतील पलवान आहे म्हणून पट निकाल ढाक मारते म्हणून त्याच्यासोबत कुस्ती खेळायची त्याला पाडायचे. त्याने महाराष्ट्रातले भारी कुस्ती खेळते त्याला त्याला पाडून दाखवायचं. म्हणजे आपलं पण नाव करायचं? माझं नाव करायचं आहे माझ्या उस्ताच तालमीच नाव करायच्यासाठी त्याला पाडायचं. बोटू चल चल कुस्ती करा चल स्पीड
स्पीड कुस्ती करायची, चल भुजबळ वरवण लाव 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 बसली, चल ठोक अंगावर पळत जाऊन लाव, चल शाबाश, चल उठ, चल लवकर भुजबळला डाव कर, भुजबळ कर डाव, तू भुजबळ कर पटकन, हटक टक 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 टक, शाबाश 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 शाबाश, उठ चल चल लवकर, बस सोड बस, खन खन खन, शाबाश चल, गुड गुड गुड। या ठिकाणी महिला लहान पहलवान आहे, शाबाश शाबाश, चल वरी परत, शाबाश चल, माय वरी हात लावून ये, शाबाश शाबाश वार पटे, बस हा ये माय खाली, शाबाश सावकाश 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 ये, शाबाश शाबाश गुड, चल वट। माझं नाव सरंजय रामेश्वर कादळे, मी आता पहिली शिकत आहे, मला मोठं होऊन पहिलवान बनायचं। माझं नाव श्वेता रामेश्वर कारले, मी आता पाचवी शिकत आहे, माझं वजन 47 किलो आहे, मला बबिता फुगट सारखं व्हायचं आहे, इंटरनॅशनल ऑलिम्पिक स्पर्धा खेळायची। आपल्यासोबत वस्तात आहेत, सांगायचं झालं तर गेले 10 वर्षापूर्वी या भागामध्ये खूप मोठे पहलवान होते, या तालुक्यात म्हणा जिल्ह्यात म्हणा, परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये तालीम नाहीत, जे तालीम आहे ते ओसपडल्यात, कारण पहलवानकी नाही, परंतु परत एकदा या ठिकाणी नर्सरी बघू शकता वस्तादांनी निर्माण केलेली, आज बरेचसे चांगले पहलवान या ठिकाणी आहेत। तर वस्ताद, कशा पद्धतीनं कुस्तीचा इतिहास आहे तुमच्या भागामध्ये? या भागाला खूप मोठा इतिहास आहे, मराठवाड्याला रुस्तुमहिंद हरिश्चंद्र बिराजदार मामा असतील, काका पवार असतील, राहुल नाना असतील, ज्ञानेश्वर गोचरे असतील, जीवन बिराजदार असतील, धनराज भुजबळ असतील किंवा दयानंद दादा साळुंके असतील, हे खूप मोठा कुस्तीचा इतिहास असणारा मराठवाडा। 11 गोल्ड मेडल देणारे आमचे गुरुवर्य आप्पासाहेब सगरे मामा असतील, भागवत फुलसुंदर माळे असतील, या सर्वांचा वसा लाभलेला मराठवाडा हा धाराशिव जिल्हा। या धाराशिव जिल्ह्यातली कुस्ती बंद पडलेली परत चालू करण्याचं काम आमचे भागवत मामा बनकर असतील, दयानंद दादा साळुंके असतील, जट्टे अण्णा असतील किंवा आसपासचे आजी माजी पैलवान असतील, या सर्वांच्या सहकार्यानं हे सद्गुरु कुस्ती संकुल लोहाऱ्याला उभं राहिलं। आणि या सद्गुरु कुस्ती संकुलाचा उद्घाटन सोहळा या भागाचे आमदार ज्ञानराजजी चौगुले साहेब यांच्या हस्ते झाला, आणि हे वृक्ष या महाकाय वृक्षाचं रोपटं लागलं गेलं त्या दिवसापासून आजपर्यंत माझ्याकडं जवळजवळ 60 ते 70 विद्यार्थी आहेत, आणि यामध्ये निवासी असे 60 विद्यार्थी आहेत। हे 60 विद्यार्थ्यांचं जेवण राहणं शाळा हे पूर्ण इथं स्वतः मी स्वतः लक्ष देतो, आणि स्वतः बनवून या विद्यार्थ्यांना 2 टायमाचं जेवण असेल, नाश्ता असेल, थंडाई असेल, हा सर्व इथं एकही दुसरा विद्यार्थी बनवलं जात नाही किंवा विद्यार्थ्याकडून बनवून घेतलं जात नाही, स्वतः बाहेरून बनवून माझ्या घरातून बनवून आणून या सर्व विद्यार्थ्याला 2 टायमाचं जेवण आणि नाश्ता दिला जातो। हे आज खूप छोटे दिसणारे विद्यार्थी हा माझा हा पहिला विद्यार्थी आहे, हा गणेश बिराजदार म्हणून मला वाटतंय 3.5 वर्षाचा असताना याच्या आजोबांनी माझ्याकडे सोडलं, आणि आज तो एक बऱ्या सुस्थितीमध्ये 6 पॅक असं घेऊन तुमच्या समोर हजर आहे। हा गणेश नावाचा हा माझा पहिला विद्यार्थी, आणि या पहिल्या विद्यार्थ्यांनंतर हा पहा 6 पॅक उभा आहे, आणि हा पहिला विद्यार्थ्यानंतर आज एवढी नर्सरी चालू झालेली आहे, हे या भागातील प्रत्येक कुस्ती शौकीनांचा आणि वस्तादाच्या सहकार्यानं हे कुस्ती संकुल उभं राहतंय। आणि मला वाटतंय आणखी एक 5 वर्षानंतर आम्ही नॅशनल इंटरनॅशनलचं स्वप्न बघायला काय हरकत नाही। तर या ठिकाणी मुलांना फी किती आहे आणि ऍड्रेस काय इथलं? हा सद्गुरु कुस्ती संकुल तुळजापूर पासून 35 किलोमीटर अंतरावरती, सोलापूर पासून 60 किलोमीटर अंतरावरती, आणि लातूर पासून 50 किलोमीटर अंतरावरती हा लोहारा नावाचा एक नवीन तालुका, आणि त्या तालुक्यामध्ये सद्गुरु कुस्ती संकुल नावाचं एक छोटस सद्गुरु कुस्ती संकुल आज तुमच्या साक्षीने इथं उभा आहे। मुलांना फी किती आहे? मुलांना फीस 8वीच्या खाल्ल्या विद्यार्थ्यांना फक्त 7000 आहे, आणि 8वीच्या वरल्या विद्यार्थ्यांना 7500 रुपये फीस आहे, आणि त्यासोबत पालकांनी 1 किलो बदाम 1 किलो तूप आणि 1 किलो मनुका हे दर महिन्याला पुरवायचं, आणि वर इतर जो खर्च आहे तो त्या 7000 मध्ये आणि 7500 मध्ये पूर्ण ही इथलं व्यवस्थापक मंडळ करत आहे।
आता तुमचं नाव आणि नंबर सांगा, मोबाईल नंबर, कारण बरेच लोक विचारतात की या भागातली तालीम कुठे आहे, नंबर पाहिजे, नंबर पाहिजे, नंबर सांगा. माझं नाव रामेश्वर शिवाजी कारले, मी इथंच पांढरी नावाचं छोटस गाव आहे तिथला रहिवासी आहे, पण मी राहतोय 10 वर्षापूर्वीपासून लोहाऱ्यामध्ये. आणि मी या कुस्ती संकुलाची सुरुवात एके छोट्या मातीच्या आखाड्यापासून चालू केली आणि आता खूप प्रगतीवर हे कुस्ती संकुल आहे. आणि जर कुणाला जर माझ्याकडे विद्यार्थी पाठवायचे असतील तर माझा मोबाईल नंबर आहे 95 27 94 78 91. उस्ताद पहलवान दयानंद दादा साळुंके यांचा वाढदिवस आहे आणि तालमीमध्ये सगळी पहलवान यांच्या हस्ते सत्कार सन्मान करून त्यांचा वाढदिवस सेलिब्रेशन करण्यात येत आहे. लोहारा तालुका कुस्तीगीर संघा परिषदेचे तालुका अध्यक्ष पहलवानांच्या वाढदिवसानिमित्त आज तालमीला 11 डझन केळी वस्तादाने वाटप केले आहेत आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून पण त्यांना पुढील वाटचालीसाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी सगळे पहलवान मंडळी त्यांचा वाढदिवस सेलिब्रेशन केलेला आहे. तर सद्गुरू कुस्ती संकुल लोहारा या तालमीला भेट दिली, अतिशय चांगल्या पद्धतीनं वस्तादाने या ठिकाणी पहलवानांकडनं प्रॅक्टिस करून घेतात आणि येणाऱ्या काळामध्ये या तालमीचं खूप मोठं नाव आपल्याला बघायला मिळेलच. बरेचसे लहान मोठे पहलवान आहेत, अतिशय चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस सराव वगैरे करत असतात आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला संपूर्ण प्रॅक्टिस तर बघायला मिळालेलं आहे आणि या ठिकाणी आपला सन्मान करण्यात आलेला आहे, त्यामुळे मी खरोखर यांचं मनापासून आभारी आहे, धन्यवाद. प्रॅक्टिस झाल्यानंतर या ठिकाणी पहलवानांची थंडाई आहे. आजच्या जेवणाला मी दूध केळीचं शिकरण आणि भोपळ्याची भाजी असं मेनू बनवत आहे. या ठिकाणी पहलवानांची प्रॅक्टिस झाली, त्याच्यानंतर या ठिकाणी पहलवान अभ्यास करत आहेत. खऱ्या अर्थानं जर पहलवानकीला जोड द्यावी लागेल तर शिक्षणाची द्यावी लागेल, कारण शिक्षणाशिवाय पर्याय नाही. नुसता अडगा अडाणी पहलवान आपल्याला होता कामा नाही, तो एज्युकेटेड पहलवान झाला पाहिजे. कमीत कमी त्याला व्यावहारिक ज्ञान तरी असलं पाहिजे, मार्केटमध्ये असो किंवा व्यवहारात ज्यावेळेस आपण वावरतो त्याला काही गोष्टीचं ज्ञान असणं महत्वाचं आहे. त्यामुळं या ठिकाणी पहलवानाला शिक्षण बी तेवढंच महत्वाचं आहे. या ठिकाणी पहलवान अभ्यास करत आहेत. असे सगळे पहलवान आहेत, चालू अभ्यास बरेचसे आहेत. आता थोडं जाणून घेऊ आपण यांच्याकडनं कितवीचे आहेत काय. तर या पहलवानाचा तुम्ही अभ्यास बघू शकता, इंग्रजी अभ्यास करतोय आणि अक्षर बघा किती मोत्यासारखं सुंदर अक्षर आहे. नाव काय आणि कितवीला आहे? समरसंत दळवे, मी इयत्ता 6वी शिकतो, 7वी. कोणत्या शाळेचं नाव काय? हायस्कूल वारा. तर आता काय अभ्यास चालू आहे? इंग्रजी शिक्षण. या ठिकाणी सगळ्या भाषेचा अभ्यास केला जातोय पहलवान. या ठिकाणी मराठी आहे, मराठी वाचून दाखवा पहलवान, थोडं वाचून दाखवा. माणसाला स्वप्न बघता आले पाहिजे, माणूस की बघ आली पाहिजे असं नाही, तर ती पूर्ण अशी होत याचे विचार करताना आले पाहिजे. दर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल वर्किंग फॉर अ प्रायव्हेट कंपनी इन राणीगंज इन वेस्ट बंगाल. द ऑफिसर्स ऑफ द कंपनी वेअर हाऊसड इन इंडिव्हिज्युअल बंगलोज इन साइड अ लार्ज कॅम्पस. आवर हाऊस वॉज इन अ कॉर्नर ऑफ द कॅम्पस. द ऑफिसर्स क्लब वॉज. ठीक आहे ठीक आहे. आता कितवीला आहे तुम्ही? आता माझी 10वी झाली. 10वी झाली. तर आता पुढं काय? पुढे 11वीला ऍडमिशन घेतले. सायन्स किती टक्के पडले 10वीला? 91.24. अरे वा, हुशार आहेस, इंग्रजी पण चांगलं वाचताय तुम्ही. तर पहलवानकीतनं काय तुम्हाला माहितच आहे की अनेक असे पदक आज पहलवानला मिळाल्यानंतर सरकारी नोकऱ्या पण मिळतात, परंतु शिक्षणाचंही तेवढंच महत्वाचं आहे. मग दोन्हीचं टायमिंग वगैरे होतं काय, मेहनत आणि इकडे हे अभ्यास होतोय? होतो. आता पहलवानांची जेवणाची वेळ झालेली आहे आणि या ठिकाणी मेनू आहे पहलवानाकडे, जाणू घे. शिकरण आणि दुधी भोपळा, चपाती, भात असते ना. पहलवान जेवणासाठी आज काय मेनू आहे आणि आठवड्यात काय काय असते काय? आज शिकरण, चपाती, भात, दूध, दूध भाती, भोपळा आणि इतर आठवड्या दिवशी पनीर, जिलबी, शिरखंड आणि वेगवेगळे पदार्थ राहतात. सकाळी नाश्त्याला वगैरे सकाळी खीर. दिवस झाला आपल्याला असा व्हिडिओ बनवायचा होता की लहान मुलं शाळेतील पहलवान जे की तालमीत सराव कसे करतात व शाळेचं नियोजन कसं असतं, शाळेत
कशा पद्धतीनं ते शिक्षण घेत असतात त्याच्यावर व्हिडिओ हा बनवलेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. धन्यवाद.